सोनेरी फाट्यावरील रासरोजपणे सुरू असणारे अवैध धंदे त्वरित बंद करा, अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। हिमायतनगर तालुक्यातील नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरती सर्वांच्या परिचित असलेल्या सोनारी फाटा परिसरामध्ये बिंधास्तपणे अवैध जुगार क्लब मटका बुकीसह अवैध देशी दारूचा कहर हा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या भागातील सोनारी दुधड वाळकेवाडी करंजी जवळगाव येथील तरुण वर्ग हा व्यसनाच्या आहारी जातोय। एवढंच नव्हे तर या जुगार अड्ड्यावरती अनेक तरुणांना रोजीच्या टक्केवारीने पैसे देऊन जुगार खेळण्यासाठी मदत केली जाते, त्यामुळे येथील नवतरुण पिढीला जुगार खेळणे चिल्लचक लागते। हे अवैध धंदे वाढल्याने अनेक कुटुंबांच्या घरी सुखाची चूल पेटत नाहीये। सध्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे देशाची भविष्य असलेली ही नवतरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जाते आणि शाळकरी मुलांवर देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतोय। सध्या कोरोनामुळे सगळी जनता हवालदिल झाली आहे, त्यामुळे हातावरती पोट असलेली व्यक्ती दररोज कामाला जाऊन मिळालेले पैसे हे दारू जुगार यामध्ये उडवित असल्याने महिलांच्या मनात प्रश्न पडलाय की संसार आता चालवावा कसा। या सर्व बाबी लक्षात घेता गावचे सरपंच तथा उपसभापती सुधाकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव घेऊन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे आणि नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदनकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी शंकर बर्डे, न्यूज टुडे 24, नांदेड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।